आपल्याकडे इडीवाले आले तर तेच मनुष्याकडून म्हणतील ताई हे घ्या 10-5 हजार लई पैसे चालले तुमचे. आपल्याकडे नाही काही, इडी नाही आपल्याकडे, सीबीआय येऊ शकत नाही. ही महाप्रबोधन यात्रा निघाली साधारणतः आजच 39वा मतदारसंघ आहे, म्हणजे लोकसभा लेवलला आम्ही जेव्हा विचार करतोय त्यावेळेला. आणि एक 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 मतदारसंघातून जाऊन एक 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 सभा घेताना जे वातावरण तयार व्हायला लागलं, सुरुवातीला वेगवेगळ्या पद्धतीने भाईचाय काय करू शकते, बोलल बोलल गप असेल. मग जेव्हा मुद्दे घेऊन बोलायला लागलो तेव्हा हा आज कुठं असते का, लोक कुठं जमतील, पण लोक पण जमायला लागले. बरं, लोक अप्रिशिएट पण करायला लागले. मग त्यांना वाटलं की अरे मीडिया कुठे यांना हे करतो का, पण माध्यमांनाही कुठेतरी ती बांधिलकी होती लोकशाहीचा चौथा खांब म्हणून, माध्यमांनीही ती दखल घेत ती मांडणी केली. मग आता कुठेतरी सुषमा अंधारीला अडवलं पाहिजे, शिवसेनेला अडवलं पाहिजे, कारण सन्मान्य संजय राऊत साहेबांना अडवलं होतं त्यांनी. मग संजय राऊत साहेबांना अडवलं आणि त्यांना वाटलं की आता ठप्प झालं सगळं. पण या परिवारातलं मी सगळ्यात लहान शेंडेफळ, मला असं वाटलं की नाही, माझा पक्ष माझं कुटुंब अडचणीत आहे, मी बोललो पाहिजे. मी बोलायला सुरुवात केली आणि आता मला कशात अडकवायचं. मग मला अडकवायला इडी नाही, आपल्याकडे पैसेच नाही. आपल्याकडे इडीवाले आले तर तेच मनुष्याकडून म्हणतील ताई हे घ्या 10-5 हजार लई पैसे चालले तुमचे. आपल्याकडे नाही काही, इडी नाही आपल्याकडे, सीबीआय येऊ शकत नाही. आपण आयुष्यात कधी 20 वर्षाच्या चळवळीत माहिती अधिकार वापरला नाही, कुठल्याही जयंतीची 5 रुपयाची पावती कुणाकडून घेतली नाही, कुणालाही कसलेही 10 रुपयासाठी कधी प्रेशरचा फोन केला नाही, आयुष्यात कधी कुणाच्या बदलीसाठी, टेंडरसाठी, कुठल्याही कॉन्ट्रॅक्टसाठी, प्रमोशनसाठी कुठल्याही मंत्र्याकडे कसलाही प्रस्ताव किंवा शब्द टाकला नाही, एवढं स्वच्छ चारित्र्य होतं. त्यामुळे आपलं काही क्रिमिनल रेकॉर्ड पण नाही, केस कशावर टाकणार. मग म्हणले आता काही सभेत धाडत की का कुठल्या बोलण्यामध्ये. मग सगळ्या ह्या SP साहेबांना, DYSP साहेबांना त्यांचे नोटिफिकेशन आले, प्रत्येक जिल्ह्याला नोटिफिकेशन आले. रंग सावळा, सशक्त बांधा, मध्यम उंची, केस कुरळे, पोशाख साडी, भाषा मराठी, सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हाती आल्यास तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावे, ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावे, तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे, काही करावे पण भाषण रेकॉर्ड करावे. शेख साहब क्या मैं सच सच फरमा रही हूं, गालातल्या गालात हसते, गोड हसते. आपले भाऊ आहेत सगळे, आपलं त्यांच्या